शरद पवारांची मोठी राजकीय खेळी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता दोन्ही गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अजित पवार आणि शरद पवार या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आता आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे सुरुवातीला अजित पवार गटाने या आपल्या नऊ मंत्र्यांकडे राज्यातील जिल्ह्यातील जबाबदारी दिली आहे यातच आता शरद पवार गटाने देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची नेमणूक केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेने व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राज्यभरातील जिल्हा प्रभारी नेमणुका करण्यात आल्या आहेत यामध्ये अनिल देशमुख यांच्याकडे अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर तर एकनाथ खडसे यांच्याकडे जळगाव धुळे नांदगाव बुलढाणा तर राजेश टोपे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर परभणी जालना लातूर धाराशिव तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ठाणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे दरम्यान बाबासाहेब पाटील यांच्याकडे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग प्राजक्त तनपुरे यांच्याकडे नाशिक अहमदनगर अशोक पवार यांच्याकडे पुणे रोहित पवार यांच्याकडे रायगड भंडारा गोंदिया तर सुनील भुसारा यांच्याकडे पालघर हिंगोली नांदेड गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे आहेवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह